राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर केला होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणी दरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता. राज्याचे माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्टर्ड प्लेनचा वापर केला होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर्ड विमानांचा वापर केला होता. वीज निर्मिती व वितरण कंपन्यांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार टाळेबंदीच्या कालावधीत राऊत यांनी चार्टर्ड विमानातून प्रवास केला. तसेच प्रशासकीय कामाचे कारण देत वीज कंपन्यांना बिल भरण्यास भाग पाडले असा आरोप पाठक यांनी या याचिकेतून केलेला आहे. नितीन राऊत यांनी टाळेबंदीच्या काळात मुंबई, नागपूर, हैदराबाद आणि दिल्ली दरम्यान अनेकदा चार्टर्ड विमानातून प्रवास केलाय. यासाठी कर्जबाजारी असलेल्या वीज कंपन्यांना 40 लाख रुपयांचे बिल भरण्यास भाग पाडल्याचं त्यांनी म्हटलंय. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.